यंदा जांभूळ चाकायला दुरापास्त झाले. कोकणातील दरवर्षी मे महिन्यात जांभूळ पिकतात आणि त्याचा यथेच्छताव चाकरमानी मारतात. पण यावर्षी मुंबईकर असो किंवा कोकणातील लोकांना जांभूळ दिसेन असं झालंय. अवकाळी पाऊस धुके यामुळे जांभूळ पिकावरती मोठा परिणाम झालाय. जांभळाच्या पिकाला मोहरच न आल्याने यावर्षी कोकणातील फळ व्यापारी आर्थिक नुकसान सोसतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वाधिक जांभूळ मुंबईकडे विक्रीस रवाना होतात, पण यंदा हे पीक केवळ 8 ते 10% आलंय. त्यामुळे येथील व्यापारी वर्ग आर्थिक संकटात सापडलाय. आंबा, काजू, फणस आणि जांभूळ यावर कोकणातील फळ विक्रेते अवलंबून असतात. मात्र यंदा जांभूळ पिकाने दगा दिल्याने आधीच संकटात असलेला फळ व्यापारी अजून संकटात सापडलाय. रवीचा हंगाम एकदम रुपयातून 4 नाही, म्हणजे 100% 10% पण नाही आहे अशी परिस्थिती आहे. यावेळी वातावरण एकदम बेकार होतं. पावसामुळे थोडं खराब झालं, त्यामुळे झाडावर राहिलंच नाही काय, कुठेतरी किरकोळ असा माल आहे. ह्यावेळी या सीझनला फक्त 2 वेळा आम्ही जांभूळ आतापर्यंत तोडले, त्यात पण एकदम कमी माल. म्हणजे जे आम्ही 25-50 पार्सल काढायचे ते आता 10 किंवा 12 पार्सल आम्ही काढतो. त्या किमतीत ते आता ते लोकल दलाल लोकल त्या हिशोबाने लावणार, त्या हिशोबाने आपल्याला रेट भेटणार. पण रेट वाढतच नाही कधी. किती वर्ष माल कमी असून तरी काय असून मालाचा रेट कधीच वाढत नाही, मालाचा रेट उलट कमीच होत असतो. यावेळी आता माल कमी आहे तर रेट वाढायला पाहिजे होतं. 3, 3.5, 4 आसपास, म्हणजे 40 रुपये किलो असं जायला पाहिजे होतं, पण ते जात नाही. म्हणजे 20 रुपये असाच भाव चालतो आहे सध्या.